बेहदची परम महाशांती। बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपल्या पृथ्वीवर परिवर्तन सुरू झाले की मग पृथ्वीपासून अन्य ग्रह, पूर्ण ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांडे मिळून होणारे महाब्रह्मांड, अनंत कोटी महाब्रह्मांडे मिळून होणारे युनिव्हर्स, अनंता अनंत युनिव्हर्स मिळून बनणारे मल्टिवर्स पर्यंत परिवर्तन कसे होणार आहे हे बापूजींनी समजावले आहे। अनंतभाई विचारतात की पण ह्यावेळेला अन्य ग्रहांवरती काय होईल? बापूजी म्हणतात की दुसऱ्या ग्रहांवरती पण जीवन आहे ना, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे। आता जे आपण सांगितले ते असे की फक्त एका धरतीची ही गोष्ट नाही, पण हळूहळू ही परम लाईट सगळीकडे पसरत जाईल। मग ग्रहांमध्ये जेथे पण स्थूल आहे तेथे अग्नी पोहोचेल। स्थूल गोष्टींना जाण्यासाठी अग्नी पाहिजे। मग अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये जेथे पण स्थूल तत्व आहे तेथे महाकाल अग्नीने सर्व काही जळून जाईल। अनंतभाई विचारतात की प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ठिकाणी असे सेम होईल का? बापूजी म्हणतात की हो, असेच अगदी सेम होईल। पण ही गॅलेक्झी असो किंवा ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स गॅलेक्झीजमधील ब्रह्मांड असो, कितीही असो, त्या सर्वांमध्ये हीच प्रोसिजर असणार, सारखीच असणार। प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया तर बदलणार नाहीच, कारण डायरेक्ट जर तुम्ही 100 कलेची परम लाईट, परम प्रकाश जरी अवतरित केलात तरी स्थूल गोष्टी, स्थूल तत्व बदलणार नाही। समजले का? त्यांना बदलण्यासाठी एक प्रक्रिया असते। जसे ते बनले होते तसंच रिव्हर्समध्ये परत घडायला हवं। आधी तर अग्नी तत्वामध्ये बदलून काल अग्नी, महाकाल अग्नी निर्माण करून हळूहळू अग्नीपासून पुढे आकाश तत्वांमध्ये रूपांतरित होणार। आणि हीच प्रोसिजर अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये, गॅलेक्झीमध्ये, युनिव्हर्समध्ये होणार। ग्रेट युनिव्हर्समध्ये, ग्रेट ग्रेट युनिव्हर्समध्ये आणि संपूर्ण मल्टिव्हर्समध्ये सुरू होणार। ह्यावर अनंतभाई प्रश्न विचारतात की ही प्रोसेस दुसऱ्या कुठे ठिकाणी सुरू झाली आहे का? बापूजी म्हणतात की नाही, सुरुवात इथूनच होणार, ह्या धरती लोकापासून सुरू होणार। ह्यावर अनंतभाई विचारतात की कधी ही प्रक्रिया सुरू होणार? बापूजी म्हणतात की असे बघा, बेहदचे आत्मे जागावेत, लवकरात लवकर जागृत व्हावेत, मग लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू होईल। बेहदचे 9 लाख आत्मे लवकरात लवकर जागृत झाले, आत्मस्वरूप बनले की मग फटाफट सर्व काही सुरू होणार। 9 लाख आत्मे सेव झाले की मग ही प्रक्रिया सुरू होईल। अनंत भैया विचारतात की हे कार्य सुरू झाल्यानंतर किती वर्ष चालेल? वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, महिना, 1.5 महिना की अगदी 1 दिवस, 2 दिवस, 1 तास, 2 तास, किती वेळ लागेल? बापूजी म्हणतात, बेहदचे 9 लाख पुरुष आणि 9 लाख प्रकृती, 16,000, 1,008, 108, सर्व एक सोबत जागृत झाले की मग परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवतीलच ना? आणि परमशांतीचे व्हायब्रेशन्स चहूकडे पसरताच लोकांना परमशांती मिळेल। आणि एका बाजूला विनाश उभास आहे, विनाशाचे व्हायब्रेशन्स, तिसऱ्या विश्व महायुद्धाचे व्हायब्रेशन्स वाढतील। वर्षांनी रेज मारून किंवा किरणे मारून ते हे सगळं शांत केलं आहे, पण हे झाल्यानंतर लोक पळतील, मग परमशांतीच्या व्हायब्रेशन्स पसरवतील। पुढे बापूजी म्हणतात की वेळ तर त्यावेळी खूप फास्ट गतीने चालेल। केवढी गती? ती कोणावर आधारित आहे? तर ती 9 लाख मिळवण्यावरती आधारित आहे। 9 लाख फटाफट मिळून आत्मस्वरूप झाले की सर्व काही सुरू होईल। अनंतभाई विचारतात की हे 9 लाख मिळाल्यानंतर हे सर्व व्हायला किती वेळ लागेल? बापूजी म्हणतात की मग परमशांतीचे व्हायब्रेशन सगळीकडे पसरतील आणि वाचण्यासाठी सर्वजण, सर्व आत्मे परमशांतीचे व्हायब्रेशन्स पकडतील। मग हळूहळू विनाशाच्या जागी परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरतील। हळूहळू व्हायब्रेशनच्या आत परमतत्व असतात ना,
परमशांतीच्या व्हायब्रेशनने प्रकृतीचे पाचही तत्व हळूहळू शांत होऊन जातील, विनाश होणार नाही. मग जे विनाशकारी ग्रुप आहेत ना, ज्यांना विनाश करायचा होता, त्यांना सुद्धा परमशांतीचे व्हायब्रेशन्स टच होतील. वायुमंडळ पण बदलून जाईल, पूर्ण धरतीवर वायुमंडळ बदलेल, परमशांतीने भरून जाईल, लोकांना परमशांतीचा स्पर्श होईल, विनाशकारांना सुद्धा परमशांतीचा स्पर्श होईल. अशा प्रकारे परमशांतीचे व्हायब्रेशन्स टच होताच आपली पृथ्वी, सर्व ग्रह, जेथे जेथे स्थूल तत्व आहे ते पूर्ण ब्रह्मांड बदलणार. मग महाब्रह्मांड, युनिवर्स, अनंता अनंत युनिवर्सेस आणि 100 कलांचे मल्टीवर्स देखील बदलणार हे बापूजींनी समजावले आहे. त्यामुळे सर्व बेहच्या आत्म्यांनी लवकरात लवकर जागृत व्हावे. हे स्थूल जगत हे तात्पुरते आहे. आपल्याला आपल्या मूळ ठिकाणी जायचे आहे. मी आत्मा आहे आणि परमात्म्याकडे जायचे आहे असे मानून सर्व आत्म्यांनी आत्मस्वरूप होऊन परमपित्याकडून शक्ती घेतली तर हे परिवर्तनाचे कार्य लवकरात लवकर होईल. म्हणून सर्वांनी बेहचे ज्ञान समजून घ्या. परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन या चॅनलवरती साक्षीताईंचा एक कोर्स आहे, बेहचे परमज्ञान. त्यामध्ये खूप सोप्या भाषेत बेहचे ज्ञान समजावले आहे. तर हा 10 दिवसांचा कोर्स तुम्ही करा, म्हणजे ज्ञान समजण्याची मदत होईल. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बेहची परम महाशांती. बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.